महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाआक्रोश मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते। तर शिक्षकांवरील अशैक्षणिक कामं न देता फक्त शिकवण्याचं काम द्यावं या प्रमुख मागणीसह विविध 46 मागण्यांना घेऊन हा महामोर्चा आयोजित केला होता। या जिल्हा परिषदच्या शाळा जर बंद झाल्या तर शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश जो महात्मा फुले शाहू आंबेडकरांनी पाहिला तो बंद होऊन एक आतंकवादी विचाराकडे आपला देश गेल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मी आजच्या या आमच्या मोर्चाच्या वतीने शासनाला निवेदन करू इच्छितो की जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण थांबवा, शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्या, विद्यार्थी नक्कीच सर्वांगीण विकासाकडे वळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।